आंबेगाव तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून गेले असून दुष्काळी भागातील लोकांचा पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे। आंबेगाव तालुक्यातील धामणी, लोणी, शिरदाळे, पहाडदरा, खडकवाडी, वाळुंज नगर या गावात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। या परिसरात दुपारी 12 वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल 5 तास अविरतपणे कोसळत होता। या पावसामुळे परिसरातील ओढे नाले पहिल्यांदाच खळखळून वाहू लागल्याचं चित्र दिसून आलंय। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी याच परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती। आजूबाजूचा परिसर अजूनही कोरडा ठाक पडलाय। मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी तो अजूनही अरबी समुद्राच्या आसपासच घुटमळत आहे। मुंबईसह उपनगरात 2 दिवसांपासून पडणारा पाऊस देखील मान्सूनपूर्वचा असल्याचा निर्वाळा हवामान खात्याने दिला होता। याच पार्श्वभूमीवर आंबेगावसह पुणे जिल्ह्यात पडणारा हा पाऊसही मान्सूनपूर्व असल्याचं जाणकारांनी C24 तासशी बोलताना सांगितलंय। लोणी धामणी हा परिसर आंबेगाव तालुक्यातील आवर्षणग्रस्त परिसर म्हणून ओळखला जातो। नदी अथवा धरण वा कालवे यांचा कोणताच आधार या गावांना नसल्यामुळे या गावांसाठी पाऊस हेच महत्त्वाचे साधन आहे। दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या या गावात इतर बागायती गावांपेक्षा मुबलक पाऊस झाल्याने या गावात पेरणीच्या कामांना वेग येणार आहे। सरकारने मारले पण पावसाने तारले अशीच काहीशी अवस्था या परिसरात शेतकऱ्यांची झाली आहे। पाऊस समाधानकारक झालेला आहे। शेतीमालाला भाव नाही आहे परंतु पाऊस चांगला झाल्यामुळे आमच्यामध्ये समाधानाचं वातावरण आहे। या वळवाच्या पावसामुळे सगळीकडे पेरणीची आता चांगली सुरुवात होणार आहे। आता मूग, बाजरी, भुईमूग हे पेरण्याला अगदी चांगला काळ आलेला आहे। आता धामणी गावामध्ये जलयुक्त शिवारांतर्गत जी काही कामं झालेली आहेत, जवळजवळ 38 सिमेंट नाले बांधारे झालेले आहेत। ह्या वळवाच्या पावसाने ते सिमेंट नाले भरण्यासाठी भरपूर अशी मदत होईल आणि जलयुक्त शिवार जवळजवळ 100% सक्सेस झालं असं म्हणण्यास काहीच वावगं ठरणार नाही। संतोष पासपुते, C24 तास, पारगाव।